काल तुम्ही मँग्रोव्हचा इश्यू काढलेलो, किती हाल एक्झॅक्टली ते सबंद गोयात एक मँग्रोव्हचा जो हाल होता विषय शिरे चालला असा, म्हणजे जो आमच्या खाजन शेतां असा नैसर्गिक दृष्ट्या कशें आसता, जे मँग्रोव्ह जे आसता न्हू ते बांदार आसता आनी बांद घट करपाक लागून तेंचो बरोच फायदो जाता. पण आयज मँग्रोव्ह अशे प्लांटेशन आसा न्हू ते हळूहळू शेतांनी पावत आसा आनी ताका लागून शेतकार शेत रावपाक तांकां सभोव जायना. पूण आयज हो विशय सबंद गोंयभर जी खाजन शेतां आसा न्हू ती पिड्यार जायत आसा, म्हणून सरकारान कितें तरी एक पॉलिसी फ्रेमवर्क करपाक जाय. म्हणून काल हांवें एक क्वालिटेटेशन आसलें, तें म्हणजे की ही जी बारीक जी उत्पन्न आता हे मँग्रोव्ह ती शेतान गेल्या उपरांत शेत करपाक मेळना. ती काडपाक लागून एक आमचे जी कमिटी आसा जी मँग्रोव्ह कमिटी जी आसा ताका लागून तेंचे कडेन मागला हांवें की एक पॉलिसी फ्रेमवर्क करा आनी ही जी मँग्रोव्ह प्लांटेशन जी शेतांनी आसा ती डिस्ट्रॉय करपाक लागून एक पॉलिसी करून आमकां ती काडपाक जाय. माये काल वादळ येवन घरां कितें पडलें म्हणून अशें आयकल्लें, कितलें कितें कितें नुकसाण जालें? आतां माया पड जड पावसाची झाडांची चालूच आसा. काल ह्या घराचेर झाड पडलें, सुदैवान कांय भुरगीं आमची थंयसर कोचिंग घेतालीं, कराटे कोचिंग चालू आसलें. रमेश वजे अशा ह्या व्यक्तीच्या घरान भुरगीं सांजची कोचिंग घेतालीं. फस्ट फ्लोराचेर थंय स्लॅबाचेर एक शेड आसली आनी त्या शेडीन भुरगीं कोचिंग घेता आसतना तें झाड आंब्याचें झाड तें पडलें. सुदैवान त्या भुरग्यांक कितेंच जालें ना, म्हणजे पोंदां हायट भुरग्यांची कमी आसल्या कारणान जे शंपर आसलें तें रूप आसलें तें देंवता आसतना भुरग्यांच्या आंगाक लागोंक ना, ती भुरगीं वाचावली वाचली. म्हणून अशा तरेची दुर्घटना काल जाली. मागीर आयज काल सकाळीं परत एका मातयेच्या घराचे पारे कोसळ्ळे, ती झाडां म्हणून पावसामुळे खूब हानी जाली. सरकारा कडेन मागता सरकारान हे डिजास्टर मॅनेजमेंट फंड जे आसा ते आमच्या गरिबांक हे दिवन तांकां थोडीशी रिलीफ दिवची.